नमस्कार, जेस रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज करून दाखवणार आहे पुटाणे किंवा दाळवेचे मोदक. सर्वप्रथम कढई गरम करायला ठेवला आहे, त्याच्यामध्ये दाळवे घ्यायचे आहेत. एक वाटी घेतलेला आहे, भाजून घ्यायचं आहे. गॅस बारीक ठेवून भाजायचा आहे. गरम होईल इतकंच भाजायचं आहे, जास्त भाजायचं नाही आहे. दाळवे आता भाजले आहेत, गॅस बंद करायचा आहे. भाजलेले पुटाणे आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे. मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे, बारीक झालेलं आहे. आपण हे चाळणीने चाळून घेऊया. चाळणीमध्ये चाळून घ्यायचं आहे. वरचं घालायचं नाही, काढून टाकायचं आहे आणि खालचं वापरायचं आहे. त्याच पिठावरती आपण पिठी साखर घेणार आहे. अर्धी वाटी पिठी साखर घेतलेलं आहे. चाळून घेऊया. वरचं काढून घ्यायचं आहे. बारीक केलेलं विलायची पावडर घ्यायचं आहे, एक छोटा चमचा. मिक्स करून घेऊया. तूप आहे, हे तूप मी गरम करून घेतलेलं आहे. सुरुवातीला आपण एक छोटं पळी घालायचं आहे. हाताने व्यवस्थित मिक्स करून घेऊया. मिक्स झालेलं आहे, आणखीन थोडंसं तूप कमी आहे, थोडं तूप घालूया. लागेल तसं घालायचं आहे. मिक्स करूया. हे आता मिश्रण व्यवस्थित तयार झालेलं आहे, हे बघा. याच्यामध्ये आवडीनुसार मनुके घालायचे आहेत, बदाम घालायचे आहेत आवडीनुसार, काजू घ्यायचे आहेत आवडीनुसार. मिक्स करून घेऊया. हे दाळवेचे मोदक आपण गणपतीला नैवेद्यासाठी करू शकतो आणि झटपट होणारी रेसिपी आहे. आता साच्याला तूप लावून घ्यायचं आहे थोडंसं. तूप लावलं तरी चालतं, तूप नसेल तर तेल लावलं तरी चालतं. सजावटसाठी आपण याच्यामध्ये काजू किंवा बदाम घ्यायचे. तयार झालेलं सारण भरायचं आहे. दाबून व्यवस्थित बनवून घ्यायचं आहे. परत थोडंसं घालायचं अजून. व्यवस्थित बनवून घेतलेलं आहे. आता साचा उघडूया. तयार झालेलं आहे व्यवस्थित मोदक. अशाच पद्धतीने आपण सर्व मोदक तयार करून घेऊया. तयार झालेले आहेत मोदक. आता मोदक आपण गणपतीला नैवेद्यासाठी करायचं आहे. हे दाळवेचे मोदकची रेसिपी कसं वाटलं कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. असेच मस्त चविष्ट रेसिपी पाहण्यासाठी माझ्या जयश्री रेसिपी मराठी या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.